मी फेरोज मनियार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जाकीरबाई मित्र मंडळाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच हाजी निजाम शेख होते। कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती म्हणून टायगर ग्रुपचे पैलवान बाळासाहेब जाधव हे होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश सदस्य दिलीपराव देशमुख, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर गणेश कदम, मुस्लिम विकास आघाडीचे अध्यक्ष अयाज शेख, तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिलानी मनियार पानगाव, तंडामुक्ती उपाध्यक्ष जुनेत अथार, सरपंच विठ्ठल राव बोडके, दिलदार शेख, उपसरपंच चेतन मुंडे, रासपाचे धनराज गिरी, भरत कस्तुरे, अनिस बागवान, टाकळगावचे ग्रामपंचायत सदस्य अल्ताफ शेख, सामाजिक कार्यकर्ते कुमार देशपांडे, आसिफ तंबोली, गणेश पांचाळ, नारायण गिरी, सत्तार शेख हे होते। पैलवान बाळासाहेब जाधव, दिलीपराव देशमुख, डॉक्टर गणेश कदम, अयाज शेख, जिलानी मनियार, जुनेद अतार, सरपंच विठ्ठलराव बोडके, कुमार देशपांडे मान्यवरांच्या उपस्थितीत युवकांना मार्गदर्शन केले। तरुणांनी शैक्षणिक बरोबरच सामाजिक क्षेत्रात आले पाहिजे, स्वतः व आपल्या मित्रांना वाईट व्यसनपासून रोखले पाहिजे व तरुण पिढीचे सुजलाम सुफलाम भारत निर्माण करू शकते। व सर्वसामान्य जाकेर कुरेशी यांनी उद्घाटन प्रसंगी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष रतन सौदागर, जावेद शेख, इरफान कुरेशी, अद्दान शेख, फेरोज कुरेशी, आसिफ देशमुख, खलील शेख, अजमत शेख, नवी शेख, गौश कुरेशी, अली मनियार, जहागीर शेख, शाहरुख शेख यांच्यासह यादींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲडव्होकेट आरिफ देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय वाहुळे यांनी केले। जाकीरबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जाकीर कुरेशी यांनी येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले। प्रतिनिधी असलम शेख, जनतेचे मत लाईव्ह, किनगाव, लातूर।